नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। त्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीशी काही संबंध नाही, माजी आमदार विजय भांबळे आमचे नगरसेवक काँग्रेसमध्ये गेले नाहीत, माजी आमदार विजय भांबळे यांची पत्रकार परिषदेत माहिती। काँग्रेसमध्ये गेलेले ते नगरसेवक व नगराध्यक्ष यांचा राष्ट्रवादीशी काही संबंध नव्हता, ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले नव्हते, ते अपक्ष होते, त्यांनी भाजपात प्रवेश केला होता, असे प्रतिपादन माजी आमदार विजय भांबळे यांनी दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी एका पत्र परिषदेत केले। काही दिवसांपूर्वी जिंतूर सेलू येथील काही नगरसेवक व माजी नगराध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, परंतु ते सर्व अपक्ष म्हणून निवडून आले होते। त्यांना भाजपात प्रवेश करत 1.5 वर्ष कामही केले। NRC विरोधात गेल्यावर त्यांना निलंबित करण्यात आले होते। त्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही, काही कार्यकर्ते पक्ष सोडून गेलेत, परंतु त्यांच्यामुळे आमच्या पक्षाला काहीच फरक पडणार नाही, असेही यावेळी माजी आमदार विजय भांबळे म्हणाले। राष्ट्रवादी पक्षाची जिल्ह्यात मोठी ताकद आहे, पक्षातील सर्व समाजातील पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याचे काम आजवर आम्ही केले आहे। मी 32 पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सभापती, जिल्हा परिषद अध्यक्षपद, नगरसेवक, नगराध्यक्ष अशा अनेक पदावर बसविले, त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज तर होणारच। मराठवाड्यात सर्वात जास्त जिंतूर सेलू मतदार संघातून राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत। यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, सी न्यूज जिंतूर, भागवत चव्हाण। इंदिरा काँग्रेस पक्षामध्ये मुंबईमध्ये काही प्रचंड झाले। नाना पटोले साहेब आणि आशीर्वाद चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये परभणी जिल्ह्यातील 20 नगरसेवकांचा प्रवेश झाला आणि ते 20 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि त्यांनी प्रवेश केला, अशा प्रकारची बातमी मला काल संध्याकाळी 6 वाजता कळाली आणि त्याच्या बातमीचाच खुलासा करण्यासाठी मी आज मुद्दामून पत्रकार परिषद घेतली। जे 20 नगरसेवक या ठिकाणी ज्यांनी प्रवेश केला, त्या 20 नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक घड्याळीच्या सिंबॉलवर या ठिकाणी निवडून आलेला नाही। ते आमच्या पक्षाचे नगरसेवक नव्हते, ते भाजप पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी होते आणि त्या भाजप पक्षाच्या नगरसेवकांनी तो प्रवेश केलेला आहे। त्याच्यामुळं सगळ्यात अगोदर ती बातमी चुकीची बातमी या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी झालं, त्याचा मी खुलासा या ठिकाणी करतो। आणि दुसरं मी बघितलं की काही काँग्रेसचे नेते पण उल्लेख करा की मालेगावचे जे काही 24 नगरसेवक प्रवेश केला होता, त्या 24 नगरसेवकांच्या नंतर आम्ही हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक घेतले, अशा प्रकारची कॉन्ट्रवर्सी करण्याचं या ठिकाणी झालेलं आहे। पण मालेगावमध्ये जे काही नगरसेवक होते ते काँग्रेसच्या सिंबॉलवरती निवडून आले होते आणि त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। तसं जिंतूर मतदारसंघात किंवा परभणी जिल्ह्यातल्या नगरसेवक हे राष्ट्रवादीचा एकही नव्हता, ही सुद्धा गोष्ट सर्वसामान्य माणसाला कळावी, कारण की लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून आजची मी पत्रकार घेतली। आणि आमच्या मतदारसंघामध्ये एकही काही कार्यकर्ता या ठिकाणी 1-2 कार्यकर्ते सोडून द्या, बाकीचा शहरातले कोणतेही कार्यकर्ते प्रवेश या ठिकाणी काँग्रेसने केला नाही। आज मतदारसंघामध्ये संपूर्ण संस्था जिल्ह्यामध्ये संस्था ह्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत आणि येणाऱ्या आगामी काळातसुद्धा आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था राष्ट्रवादीच्या दूर राहण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू। त्यामध्ये बाबाजी फुलांजी असतील, राजाजी विटेकर असतील, नंदरमामा असतील, प्रतापबाई देशमुख, आम्ही सगळे मिळून परभणी जिल्ह्यातल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादीचा झेंडा आम्ही 100% फडकू आणि या ठिकाणी आम्ही आमचं वर्चस्व निर्माण करू।